नमस्कार भावजी, मी संगीत आहे आणि मी त्या दिवशीची कथा सांगणार आहे ज्या दिवशी मी घरी एकटीच होते. संध्याकाळी मला झोप लागत नव्हतं म्हणून मी बाहेर येऊन बसले होते. तर त्या दिवशी माझ्यासोबत झोपायला आमच्या बाजूचे असलेले भावजी आले आणि रातभर त्यांनी मला कसाकत कसे दणके दिले तीच कथा मी आज तुम्हाला सांगते. तर चला मग कथेला सुरुवात करू. मी संगीत आहे आणि आमचं एका कॉलनीत घर आहे. आमचे हे तर दिवस आणि रात्री नुसते काम काम कामच करत असतात. मी दिसायला देखणी आणि खूपच तरुण आणि जवान आहे. नुकतंच लग्नाला काहीच महिने झाले आहेत पण त्यांना जरा पण काळजी नाही. अर्थातच लग्न आमच्या ह्यांनी व्याजाचे पैसे भरून लग्नाची हौस तर केली पण आता ते फेडायचं म्हटल्यावर काम तर करावं लागतंच ना. तशी बाई मी घराच्या बाहेर कधी निघायचे नाही पण किती दिवस मी घरातच असं बसून राहणार. मला पण काही दिवस जाता जात नसायचा, करमत नसायचं म्हणून मग मी बाहेर अंगणात येऊन बसायचं. तिथे शेजापाजारनी बाया येऊन आम्ही गप्पा वगैरे गोष्टी आमच्या चांगले रंगायच्या. हिचं काय चाललं आहे, तिचं काय चाललं आहे, ही कशी वागाय आहे, ती कशी आहे, हिचं काय नखरे, ह्या सगळ्या करामती त्यावेळेस कळायच्या आणि त्यावेळेसच माझं मन रमून जायचं. त्याच्यातच आमचे बाजूचे असलेले विनोद भावजी, अगदी नावाप्रमाणे त्यांचा स्वभाव पण खूपच विनोदी, सतत चेष्टा मस्करी विनोद हे असले करतच असायचे. मग मी पण त्यांना खुलून बोलू लागले. आमचं बोलणं खूपच गमतीशीर होऊ लागलं. त्यांना पण माझ्याशी बोलायला खूप आवडायचं आणि माझ्याशी वेळ घालवायला खूपच आवडायचं. मी पण ते आले की बोलत बसायचे आणि नेहमी त्यांना एक सवय होती की खूपच चावट बोलायचे आणि खूपच वेगळ्या अर्थाने बोलायचे. इतर बाया त्यांना तर नुसतं ते आले का निघून जायचे पण मला त्यांचा स्वभाव आवडायचा. जसे म्हणायला गेलं तर दिसायला पण ते देखणे होते हा अगदी आणि रुबाबदार होते. ते एकटेच राहायचे अर्थात करून खायचे. त्यांना मी कधी विचारलं नाही त्यांची बायको कुठे असते काय असते. मला तर ह्या थापट पसारा विचारायला मुळीच आवडत नव्हतं. तर झालं असं की त्या दिवशी हे तर बाहेर गेलते आणि मी एकटीच होते. मला काही करमत नसल्यामुळे मी नेहमीप्रमाणे बाहेर बसले होते. तर शेजारपाजारनी पण आल्या नव्हत्या कारण की तुम्हाला माहीत आहे आजकाल दिवस मावळला की थंडी अशी काही पडायला लागते की घरात जरी असलं तर नुसते दात वाजतील. मग बसले होते, अचानक विनोद भावजी आले आणि म्हटले वहिनी काय आज काय बसलं नाही, थंडी वाजते की नाही? तर मी म्हटलं थंडी नाही ना वाजत मला, अहो मी एकटीच आहे, संध्याकाळी झोप पण लागायची नाही आणि आता मला करमत पण नाही म्हणून मग मी बसले. बोलता बोलता चेष्ट ते मला म्हटले मग येऊ काय आम्ही तुमची झोप मोड करायला? मी म्हटलं हो या ना. तर मी चेष्टातच म्हटलेलं पण त्यांनी मनावरच घेतलं. संध्याकाळी माझं जेवण होतंय नाही, मी हतरून टाकते नाही तोपर्यंत दरवाजा वाजला. बाई ग म्हटलं एवढ्या संध्याकाळचं कोण आलं आहे? म्हणून मग मी पाहण्यासाठी दरवाजात गेले आणि दरवाजा उघडते नाही तोपर्यंत काय? ते विनोद भावजी म्हटलं अहो भावजी कसं काय? तर म्हटले आलो आहे आता तुमची गाठ घ्यायला. मग आता रात्र इंदार झालं असं नाही पण कशाला म्हणायचं म्हणून मी आतमध्ये घेतलं जेवण केलं का? तर ते म्हटले हो. बोलता बोलता अशा गप्पा गोष्टी विनोद मग होत गेले आणि आता मेन पॉईंटवर आले. ते म्हटले वहिनी तुम्हाला झोप लागत नव्हती म्हणून तुम्ही मला बोलवले आणि तुम्हीच मला जागत आहे. मी म्हटले नाही अहो मी चेष्टेने म्हटलेलं. तर ते मला म्हटले पण मी मात्र खरं धरलं. बायग ते माझ्याजवळ आले आणि बसले. त्यांच्या हातात एक वेगळी जादू असल्यासारखा त्यांचा स्पर्श मला जसा झाला माझ्या अंगावर काटाच फुटला. मला पण खूपच आनंद भेटू लागला. त्यांनी मला रगडूनच काढलं आणि मला गोंधळून गोंधळून केलं. त्यांचा कडक झालेला तो दांडा माझ्या हातात दिला आणि मी पण मस्तपैकी त्याला तेल लावलं. त्या दिवशी त्यांनी माझ्यात घातला. मग काय, मी अगदी कधी विचार पण केला नव्हता. तसं त्यांनी रात्रभर दणक्या दणके देऊन माझी सगळी शांत करून टाकले आणि एक वेगळंच मला सुख दिलं. बाई ग रात्रभर नुसता माझा घामच काढला ना. मी झोपले ना ते झोपले, सकाळी उठून कधी ते गेले पण रात्रभर चांगले माझी हौस शांत झालती आणि मला एक वेगळ्याच प्रकारचा त्यांनी आनंद दिला. तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की सांगा.